आमदारांचं मूळ वेतन 1,82,200 रुपये, महागाई भत्ता 39,148 रुपये, ईमेल मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात आमदारांना टपाल भत्ता मिळतो 10,000 रुपये, टेलिफोन भत्ता 8,000 रुपये, संगणक चालकासाठीचा भत्ता 10,000 रुपये, सर्व मिळून आमदारांचा एकूण पगार होतो 2,72,148 रुपये। म्हणजे एका आमदाराचा पगार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा जिल्ह्याच्या कलेक्टरपेक्षाही जास्त आहे। याशिवाय आमदारांच्या ड्रायव्हरला दरमहा 20,000 रुपयांचा पगार सरकारच्याच म्हणजे आपल्या खिशातूनच दिला जातो। आमदारांच्या स्वीय सहायकाला दरमहा 30,000 पगारही सरकारच देतं। विशेष म्हणजे हे दोन्ही पगार आमदारांच्या पगारात येत नाहीत। त्याखेरीज प्रत्येक बैठकीचा भत्ता 2,000, आमदार निधीतनं एक लॅपटॉप, एक कम्प्युटर, एक लेझर प्रिंटर मोफत, आयुष्यभर एसटी प्रवास मोफत, ठराविक रेल्वे प्रवास मोफत, राज्यांतर्गत 32 वेळा विमान प्रवास मोफत, राज्याबाहेर 8 वेळा विमान प्रवास मोफत, महाराष्ट्राबाहेर प्रवास करायचा असेल तर 30,000 किलोमीटरचा प्रवास खर्च सरकार देत। जर आमदारानं गाडी खरेदी केली तर त्यावरचं व्याज सरकार भरतं। आमदारांच्या खासगी दवाखान्यातला 90% खर्च सरकार देत। काही आमदारांची आर्थिक स्थिती जरूर नाजूक आहे, मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे। एडीआरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 288 पैकी 266 आमदार कोट्याधीश आहेत। काँग्रेसचे 96% आमदार करोडपती आहेत। भाजपचे 95% आमदार करोडपती आहेत। दोन्ही गट मिळून शिवसेनेचे 93% आमदार कोट्याधीश आहेत आणि राष्ट्रवादीचे 89% आमदार करोडपती आहेत। महाराष्ट्रातल्या आमदारांना 1977 साली 250 रुपये पेन्शन होती, त्यात आतापर्यंत 21 वेळा वाढ होऊन ती 1,00,000 जास्त झाली आहे। या वाढीसाठी आमदारांनी कोणतंही आंदोलन केलेलं नाही किंवा सभागृहात गदारोळ सुद्धा झाला नाही हे विशेष। सध्या महाराष्ट्रात 605 माजी आमदारांना 50 ते 60 हजार रुपये पेन्शन मिळते। 101 आमदार 61 ते 70 हजार रुपये पेन्शन घेतात। 51 आमदारांना 80 हजारांची पेन्शन आहे, तर 13 आमदार किंवा त्यांच्या वारसांना 1,00,000 जास्त पेन्शन मिळते।